तरीतच किचनमध्ये आज आपण एकदम खुसखुशीत आतपर्यंत पाक मुरलेले बुंदीचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत तर बुंदी बनवत असताना ती एकसारखी आणि गोल गरगरीत कशी येईल यासाठी मी बऱ्याच टिप्स सांगितल्यात त्याचसोबत पाक बनवत असताना तो अचूक कसा बनवायचा तरीही पाक चुकलाच तरी पण काय करायचं लाडू कसे तयार करायचे हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगितलंय त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा चला तर मग सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण बुंदी तयार करायची आहे त्यासाठी इथं मी अर्धा किलो बेसन घेतलं आहे या कपने मोजलं तर ते चार कप भरलं आता थोडं थोडं पाणी घालून आपण बुंदीसाठीचं बॅटर तयार करू तर ज्या कपने बेसन मोजलं त्याच कपने मी पाणी घेते म्हणजे तुम्हाला मी शेवटी सांगेन की मला एकूण किती पाणी लागलं पाणी घालताना थोडं थोडं घालायचं आणि गुठळ्या मोडत मोडत बॅटर बनवायचं एका वेळी जर जास्त पाणी घातलं तर गुठळ्या मोडायला खूप अवघड जातं आणि स्मूथ बॅटर तयार होत नाही तरी बघा बॅटर तयार झालं आहे याला मी दोन तीन मिनिटं फेटून घेतलं अशी कन्सिस्टन्सी असावी पळीने ओतल्यावर ते सलग पडायला हवं थांबत थांबत पडायला नको तर चार कप बेसनासाठी मला अडीच कप पाणी लागलं तरीसुद्धा बेसनाच्या क्वालिटीवर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आता तरीसुद्धा बरोबर बॅटर झालं आहे हे चेक कसं करायचं तर हा बुंदीचा आहे बुंदीसाठी शक्यतो दोन नंबरचा झाऱ्या वापरतात खाली याला थोडंसं निमुळतं टोक असतं जेणेकरून बुंदी गोल पडावी तर काय करायचं बॅटर झाऱ्यामध्ये टाकायचं बॅटर झाऱ्यामध्ये टाकल्यानंतर एकतर ते अगदी दोन तीन थेंब खाली पडायला हवं किंवा पडलंच नाही पाहिजे आणि त्यानंतर जेव्हा आपण त्याला असं झटका देऊ किंवा टॅप करू त्यावेळी मात्र बुंदी पडायला हवी हे अगदी परफेक्ट बॅटर आहे जर बॅटर झाऱ्यात टाकल्या टाकल्या पटपट पडलं तर समजायचं ते पातळ झालं आहे त्यावेळी पीठ वाढवायचं आणि जर बॅटर झटकून पण पडत नसेल तर समजायचं ते घट्ट झालं आहे थोडंसं पाणी ॲडजस्ट करायचं आता आपलं परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे आता यामधलं साधारण दोन पळी बॅटर मी दोन्ही बाउलमध्ये थोडं थोडं करून काढून घेते आहे तर दोन्हीमध्ये मी दोन दोन पळी बॅटर काढलं आता यामध्ये मी हिरवा रंग आणि दुसऱ्या बाउलमध्ये केशरी रंग घालते आहे फूड कलर वापरणं हे संपूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर रंगीत बुंदी करायची नसेल तर तुम्ही संपूर्ण बुंदी प्लेनसुद्धा ठेवू शकता आता हे बॅटर तयार झालं आहे बुंदी तळायला घेऊ आता बुंदी तळण्यासाठी मी असा सेटअप करून घेतला आहे कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे आणि कढईच्या शेजारी कढईपासून अंदाजे अर्धा फूट उंच येईल असा डबा ठेवायचा आहे डब्याच्या वर मी कॉटनचं कापड ठेवलं आहे त्याचसोबत डब्याच्या खालीसुद्धा आपल्याला कॉटनचं कापड ठेवायचं आहे म्हणजे डबा घसरणार नाही आणि आपल्याला या डब्यावर झाऱ्या व्यवस्थित रेस्ट करता येईल आणि टॅप करता येईल तर असा सेटअप करायचा आहे की डबा कढईपासून अंदाजे वितभर तरी उंच हवा कारण झाऱ्या आपण जेवढा वर पकडू तेवढी आपली बुंदी एकदम गोल गोल पडते कढई वापरताना थोडी पसरट वापरायची म्हणजे बुंदीने तळली जाते आता तेल चांगलं कडकडीत गरम असावं हे बघा बॅटर टाकलं की ते गोळे पटकन वर येत आहेत आणि सेट होत आहेत असंच तेल तापलेलं असावं आता हे बघा असा मी झाऱ्या पकडला आहे बुंदी तळत असताना तेल चांगलं तापलेलं असावंच शिवाय आपण जेव्हा झाऱ्यामधून बुंदी पाळत असतो त्यावेळी गॅस मोठा करायचा आहे म्हणजे मग ती बुंदी पटकन सेट होते आणि आकार धरते तर हे बघा आता परफेक्ट तेल तापलेलं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे झाऱ्या वर पकडायचा आणि त्याच्यामध्ये साधारण पळीभर बॅटर टाकायचं आणि डब्यावर टॅप करायचं तेलाचं तापमान जास्त असल्यामुळं बुंदी पटकन सेट होते आणि कडेला जाऊन बसते आणि वरून पडणारी बुंदी बरोबर सेंटरला पडते त्यामुळं मग चिकटून बसत बुंदी नाही बुंदी टाकली की बरोबर दहा ते पंधरा सेकंदच तळून घ्यायची जास्त तळायची नाही आणि त्यानंतर गॅस कमी करून बुंदी काढून घ्यायची जर बुंदी आपण जास्त कुरकुरीत होईपर्यंत तळली तर ती पाक शोषून घेणार नाही आणि लाडू व्यवस्थित वळता येणार नाहीत त्यामुळं बुंदी टाकली की दहा पंधरा सेकंदांनी लगेच काढून घ्यायची तर आता झाऱ्या बघा सेंटरला पकडायचा बरोबर आणि अशी बुंदी पाडायची जेवढ्यावरून वरून आपण बुंदी पाडू तेवढी ती गोल गोल होते तर हे बघा तेलाचं तापमान जास्त आहे त्यामुळं पटकन ती आकार धरून गोल होते आणि कडेला जाऊन बसते तर अशाच पद्धतीने आपण सगळी बुंदी पाडून घेऊयात तर पहिल्यांदा सांगितल्यासारखंच बुंदी जास्त तळायची नाही कुरकुरीत होईपर्यंत तळी तर ती पाक शोषून घेणार नाही त्यामुळे फक्त दहा ते पंधरा सेकंड गॅस मोठा ठेवायचा गॅस बारीक करायचा आणि बुंदी काढून घ्यायची तर अशाच पद्धतीने हे बघा एकदम गोल गरगरीत बुंदी तयार झाली सगळी बुंदी तळून घेऊयात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुंदी पाडून झाली की प्रत्येक वेळी झाऱ्या खालच्या बाजूने ओल्या कापडाने पुसून घ्यायचा कारण काय होतं हे बॅटर त्या होल्समध्ये जाऊन सुकून बसतं आणि बुंदीला गोल आकार येत नाही त्यामुळे प्रत्येक वेळी झाऱ्या पुसून घ्यायचा आता याच पद्धतीने मी साधी बुंदी पाडून घेतली आता ऑरेंज कलरची बुंदी मी पाडून घेतली आहे तर हे बघा ही बुंदी पण तयार झालेली आहे काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे हिरव्या रंगाची बुंदी पण मी तयार करून घेतली ही बुंदीसुद्धा तयार झाली आहे तर हे बघा सगळी बुंदी काढून घेतली तुम्ही बघू शकता एकदम मस्त एका साईजमध्ये गोल गरगरीत बुंदी तयार झाली आहे फक्त लक्षात ठेवा ही बुंदी कुरकुरीत करायची नाही त्यामुळे फक्त दहा पंधरा सेकंड तेलात ठेवून लगेच काढून घ्यायची आता आपण बाकीची तयारी करू तर इथं मी एका कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतले यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून मगजबी घालायचे मगजबी म्हणजे खरबुजाच्या बिया या मार्केटमध्ये सहज मिळतात आता कमी गॅसवर अगदी मिनिटभर हे तुपामध्ये आपण परतून घेऊयात आणि काढून टाकू ही संपूर्णपणे ऑप्शनल स्टेप आहे नाही केलं तरीही चालेल किंवा तुम्ही याऐवजी काजूचे तुकडेसुद्धा तुपात तळून वापरू शकता याला काढून घेऊयात आणि पाक बनवायला घेऊ आता पाक तयार करण्यासाठी एक मोठी कढई ठेवली आहे यामध्ये मी अर्धा किलो साखर घेतली आहे जेवढं बेसन तेवढीच साखर कप मेजरमेंटनी म्हणाल तर बरोबर सव्वा दोन कप साखर भरली आता साखर पसरायची आणि फक्त साखर भिजेल एवढंच पाणी घालायचं तर सव्वा दोन कपासाठी मी बरोबर एक कप पाणी घातलं आता गॅस मोठा करायचा आहे आणि सतत ढवळत ही साखर या पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे मिनिटभरातच साखर पाण्यामध्ये विरघळली आहे हे बघा आता गॅस मोठा करूयात आणि या पाकाला उकळी काढू पाकाला उकळी आली की आता गॅस कमी करून यामध्ये घालायचं आहे दोन ते तीन टेबलस्पून दूध आणि याला मिसळून घेऊयात दूध घालून याला मिसळून घ्यायचं आणि मंदाचेवर दोन मिनिटं उकळत ठेवायचं म्हणजे या साखरेमध्ये जी घाण असते किंवा मळी असते ती दुधाला चिकटून वर येते तर दूध घालून दोन मिनिटं उकळून घेतल्यावर हे बघा साखरेतली घाण या पाकावर अशी तरंगू लागली आहे दुधाला चिकटून ती वर येते ती अलगद काढून टाकायची गाळणीने गाळून घ्यायची म्हणजे पाक खाली जातो आणि पटपट आपल्याला मळी बाजूला करता येते तर सगळी मळी मी काढून टाकली आहे पाक बघा कि ला आता किती स्वच्छ दिसू लागला आहे ट्रान्सपरंट दिसतो आहे आता याला मंदाचे वर अजून एक तीन ते चार मिनिटं शिजून देऊयात याचा आपल्याला एकतारी पाक बनवायचा आहे तीन चार मिनिटांनी बघा बोटावर पाक घेऊन थंड केला पण अजून तार जमत नाही आहे अजून एक दोन ते तीन मिनिट लागू शकतात त्याआधी यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालूयात म्हणजे मग साखर क्रिस्टलाईज होत नाही आणि लाडूवर जे साखरेचे पांढरे कण येऊन बसतात ते येणार नाहीत लिंबाचा रस घालून याला मिसळून घेऊ आणि एक तारी पाक होईपर्यंत मंदाचेवर शिजवून घेऊ तर अजून एक तीन ते चार मिनिट लागतील मी तुम्हाला अंदाजे सांगेलच की मला एकूण किती वेळ लागला तर अजून एक तीन ते चार मिनटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण आठ ते नऊ मिनटांनी मी पाक चेक करते पाक मी ताटलीत टाकला आता थेंब बघा बराच घट्ट दिसू लागलेला आहे याला संपूर्ण थंड करायचं बोटावर घेऊन चिमटीत पकडलं तर बघा बरोबर एक तार होती आहे मी अगदी पुन्हा पुन्हा दाखवते म्हणजे तुमचा पाक चुकणार नाही तर हे बघा अशी तार झाली पाहिजे याला म्हणतात एकतारी पाक एकतारी पाक तयार झालेला आहे कढईचा गॅस मी बंद केला आहे आता या पाकामध्ये घालूयात अर्धा चमचा वेलची पावडर आणि याला मिसळून घेऊयात आता ही कढई मी खाली उतरवली आहे या गरम गरम पाकामध्ये आपल्याला तयार करून घेतलेली सगळी बुंदी घालायची आहे या गरमागरम पाकामध्येच आपल्याला ही बुंदी टाकायची म्हणजे बुंदी पाक पटकन शोषून घेते आणि लाडू व्यवस्थित वळता येतात यासोबतच तुपामध्ये तळून घेतलेले मगजबी पण घालूयात आणि याला मिसळून घेऊयात अगदी तळापासून बुंदी चांगली पाकामध्ये मिसळून घ्यायची म्हणजे मग ती सगळीकडून एकसारखी सोख होते आणि लाडू व्यवस्थित वळता येतात तर एक तीन चार मिनिटं पाकामध्ये बुंदी मिसळून घेतली याला असं चमच्यानेच कढईमध्येच दाबून बसवायचं असं दाबून बसवल्यामुळं बुंदी पाक चांगला शोषून घेते आणि अगदी आतपर्यंत छान गोडसर लागते तर याला मी व्यवस्थित सेट केलं आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा ते पाऊण तास असंच ठेवून द्यायचं साधारण एक चाळीस मिनिट झालेत हे बघा बुंदी मस्त सेट झालेली आहे हलकी कोमट आहे तर तुम्ही बघू शकता पाक सगळा शोषून घेतलेला आहे बुंदीने आणि लाडू वळण्यासाठी प्रॉपर चिकटपणा आहे तर आता लाडू वळून घेऊयात तर अशी पळी घ्यायची म्हणजे सगळे लाडू एकसारखे वळले जातात साईज पण अगदी एकसारखी येते लाडू वळताना चांगला दाबून वळायचा म्हणजे बुंदी चांगली बांधली जाते तर हे बघा मस्त लाडू वळून तयार झालेला आहे सगळे लाडू आपण अशाच पद्धतीने वळून घेऊयात आता पाक सुकला तर काय करायचं जर आपला पाक कच्चा राहिला तर हे मिश्रण कोमळ झाल्यानंतर सुद्धा थोडंसं ओलसर असतं आणि लाडू वळता येत नाही यावेळी हे बुंदी साखरेचं भांडं दोन तीन मिनिटं गॅसवर गरम करून घ्यायचं थोडासा पाक आटेपर्यंत त्यानंतर पुन्हा कोमट होईपर्यंत वाट बघायची आणि लाडू वळून घ्यायचे आणि जर समजा पाक जास्त शिजला तर तो कडक होतो त्यामुळे बुंदी एकदमच कोरडी होते आणि लाडू वळता येत नाही अशावेळी थोडासा कोमट पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि लाडू वळून घ्यायचे लाडू व्यवस्थित वळले जातात तिसरी टीप म्हणजे लाडू वळताना चार पाच लाडू वळून झाले की हात धुवून घ्यायचा म्हणजे मग लाडू पटपट वळले जातात आणि एकदम गोल गोलगरगरीत होतात तर सगळे लाडू वळून झालेत एवढ्या प्रमाणात बरोबर पंचवीस मध्यम साईजचे लाडू तयार झाले तर तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते अगदी मऊसूत खुसखुशीत लाडू झालाय बुंदीच्या आतपर्यंत पाक मुरलाय त्यामुळे खूप चविष्ट झालाय वजनी प्रमाणात म्हणाल तर बरोबर सव्वा किलो लाडू तयार झाले तर अशा प्रकारे आपण बघितलं की एकदम खुसखुशीत आतपर्यंत पाक मुरलेले बुंदीचे लाडू कसे बनवायचे तर बुंदी बनवत असताना ती चांगली गोल गरगरीत आणि एकसारखी येण्यासाठी इथे मी काही टिप्स सांगितल्या पहिलं म्हणजे बॅटरची कन्सिस्टन्सी लक्षात ठेवा बुंदी तळत असताना झाऱ्या उंचावर पकडायचा तेल चांगलं गरम असावं त्यानंतर गॅस मोठा करून मगच बुंदी पाडायची म्हणजे मग ती पटकन सेट होते आणि कडेला जाऊन बसते आणि फक्त दहा ते पंधरा सेकंड बुंदी तळायची आणि गॅस कमी करून बाहेर काढायची जास्त कुरकुरीत करायची नाही पाक बनवताना तो अचूक कसा बनवायचा हे मी सांगितलंच पण जर समजा पाक चुकलास तर काय करायचं आता पाक चुकला म्हणजे काय होतं समजा पाक कच्चा राहिला तर जेव्हा आपण लाडू वळायला घेतो त्यावेळी पाक कच्चा राहिल्यामुळं त्याच्यामध्ये ओलसरपणा असतो पण तेवढा चिकटपणा नसतो त्यामुळं लाडू वळले जात नाही यावेळी बुंदी साखरेचं भांड, मंद गॅसवर दोन तीन मिनिटं ठेवून त्याला हलक्या हाताने परतून घ्यायचं थोडासा पाक आटवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला कन्सिस्टन्सी बरोबर वाटली की गॅस बंद करायचा त्याच्यावर झाकण ठेवून अर्धा पाऊण तास रेस्ट करून द्यायचं आणि मग लाडू वळायला घ्यायचे या उलट जर पाक जास्त शिजला गेला तर तो कडक होतो त्यावेळी बुंदी एकदम मोकळी मोकळी होते तिच्यामध्ये कोरडेपणा असतो आणि ती, ती बांधता येत नाही अशावेळी कोमट पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि मग लाडू वळून घ्यायचे लाडू वळत असताना एक पाचसा लाडू वळून झाले की हात धुवून घ्यायचा म्हणजे मग लाडू अगदी पटपट वळले जातात तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार